आज आपण मस्त अशी ढाबा स्टाईल मेथी मलई मटर कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत. इथे आपण मेथी मटर बनवण्यासाठी 2 कप मेथी घेतली आहे, स्वच्छ धुऊन बारीक चिरून. 1 कप आपण वाटाणा घेतलेला आहे मटर, तसंच 2 मीडियम साईजचे टोमॅटो आहेत आणि 1 मीडियम साईजचा कांदा आहे इथं बारीक चिरलेला. 7 ते 10 लसूण पाकळ्या, 3 हिरव्या मिरची आहेत आणि 6 ते 7 काजू घेतलेले आहेत. इथं पाणी उकळत आहे, त्यामध्ये मी हे मटर फ्रेश मटर आहेत ते आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत. चवीनुसार मीठ हे आपण साईडच्या गॅसवर ठेवू. आता पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घेऊ, त्यामध्ये आपल्याला हा कांदा जो आहे तो परतून घ्यायचा आहे. यामध्येच आपण काजूही परतून घेणार आहोत. मिरचीचे काप तुम्ही तिखट तुमच्या चवीनुसार कमी जास्त मिरचीचा वापर करू शकता. लसूण, इथं आपला कांदा हा ब्राऊन होत आहे, त्यामध्ये आता टोमॅटो घालून घ्यायचे आहेत. इथे आपले मटर हे व्यवस्थित असे बॉईल झाले आहेत, आपण हे थंड पाण्यामध्ये घालून घेऊ. त्यामुळे याचा कलर आहे तसा राहतो. इथे टोमॅटो जो आहे पूर्णपणे मॅश होत आहे. आता आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ. आता यामध्येच आपल्याला मेथी जी आहे ती परतून घ्यायची आहे. आता यामध्ये 1 चमचा आपण धना पावडर घालणार आहोत आणि हे बारीक करून घ्यायची आहे, एकदम बारीक पेस्ट. इथे आपली एकदम स्मूथ अशी पेस्ट बनवून झालेली आहे. इथे हे मेथीही परतून झाली आहे, आपण आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता याच कढईमध्ये आपण 1 चमचा तेल घालून घेणार आहोत. तेल गरम झालं की त्यामध्ये 1 तमालपत्र आणि विलायची अशी ओढून यामध्ये अशी तेलामध्ये घालून घ्यायची आहे. आता यामध्ये आपण हा मसाला यामध्ये वाटलेला घालून देणार आहोत. हे आपल्याला सतत असं मिक्स करत राहायचं आहे, काजूमुळे ही खाली लागू शकते. हे तेल सुटेपर्यंत आपण याला शिजवून घेणार आहोत. इथे आपली जे मसाला आहे तो व्यवस्थित असा शिजला आहे, तेल सुटलं आहे कढईने. आता यामध्ये आपण हे मटर जे आहे ते बॉईल केलेले घालून घेणार आहोत. 1/2 कप पाणी आणि मेथीही घालून घेऊ. इथे जी घरच्या दुधाची क्रीम असते तीच वापरत आहे, शक्यतो हीच वापरा. 3 चमचे आहे ही, यामुळे चव खूप छान लागते. चवीनुसार मीठ. इथे 1 कप आपण दूध घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण ही थोडीशी ग्रेव्ही जी आहे ती यामध्ये घालणार आहोत आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतरच यामध्ये घालायचं आहे दूध, त्यामुळे हे दूध जे आहे ते फुटलं जात नाही भाजीमध्ये. तर एकदम मस्त एक उकळी आणून घेऊ आपण. इथे आपली भाजी तयार झाली आहे, गॅस बंद करू. बाउलमध्ये हे आपण काढून घेऊ. तर आपली इथं मस्त अशी मेथी मलई मटर बनून तयार झाली आहे. रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.